नमस्कार मी विजय नाटकर नाटकर मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आपल्याला एखादा रोग झाला की आपण धावत दवाखान्या जातो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधे घेतो कारण आपला रोग दूर व्हावा यासाठी परंतु त्या ॲलोपॅथिक गोळ्यांच्या आणि औषधांचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतात काही काही आजारांना लाईफ टाईम गोळ्या हो लाईफ टाईम म्हणजे जीवनभर आयुष्यभर गोळ्या खाणं आता कोणकोणते रोग शुगर आहे बीपी आहे लाईफ टाईम गोळ्या अहो आपण आहार घेणारे माणसं आयुष्यभर गोळ्या खाणारे माणसं नाहीत शरीरामध्ये मूळ कारण रोगाचा शोधत नाही आपण आपण फक्त गोळ्या खात राहतो जसा रोग आपल्या शरीरामध्ये येतो तसा रोग आपल्या शरीरातून बाहेर सुद्धा जातो फक्त योग्य ते उपचार झाले पाहिजेत आणि ॲलोपॅथिक जे गोळ्याने औषधी असतात ते रोगांना आपल्या शरीरात दापतात रोग मुळासकट बाहेर काढत नाहीत शिवाय काही काही असे आजार आहेत ज्यांचं ऑपरेशन करावंच लागेल नाही तर त्याचा त्रास भयंकर होतो आणि ऑपरेशन सुद्धा करूनही त्रास सतत होत असतो असे रोग कोणते मूळव्याध मुतखडा आता मूळव्याध आणि मुतखड्याचे दोनदा ऑपरेशन झालेले माणसं परत परत त्या मुळव्यात आणि मुतखड्याच्या त्रासाला पळी जातात का होते अशी स्थिती ऑपरेशन केल्यानंतर तो रोग तर शरीरातून बाहेर जायला पाहिजे पण तो रोग आपल्या शरीरात पुन्हा का आला मूळ कारण आपण दूर करत नाही फक्त गोळ्या खाणं औषधी घेणं आणि त्यासोबत जरा जास्त त्रास झाला की ऑपरेशन करणं पण खर्च किती त्याच्या वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार सत्तर हजार लाख का आपण गोळ्या खाण्यासाठी या ज जगामध्ये जन्माला आलेला नाही आता तुम्ही म्हणाल यावर उपाय काय मी तीन दवाखाने तुम्हाला सांगतो तीन दवाखाने ज्या दवाखान्यामध्ये तुम्ही जर गेले ना तर तिथं तर खर्च कमी पण तुमच्या उत्तम आरोग्याची हमी आहे तीन दवाखाने खूप सोपे आहेत आस आसपास आहेत पण आपलं लक्ष नाही त्यासोबत त्याच्यावर लक्ष नाही ना तर तीन दवाखाने सांगतो पहिला दवाखाना आपले स्वयंपाकघर हो आपले स्वयंपाकघर हा पहिला आणि लहान आकाराचा दवाखाना आहे ज्यामध्ये ओवा आहे जिरे आहे लवंग आहे इलायची आहे दालचिनी आहे यासारखे हर एक मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत फक्त आपण प्रमाणात घ्यायला पाहिजे ज्याच्या रोगावर आपल्याला जे जी औषधी जे आपल्या मसाल्याचा पदार्थ आपण जे म्हणतो स्वयंपाक घरातला ती कळणं महत्वाची आहे म्हणून आहे त्या दवाखान्यातली औषधी वापरा आणि रोगमुक्त व्हा तर याच मध्ये मध्यम आकाराचा दवाखाना एक आहे ते म्हणजे आपली बाग आता आपल्या बागेमध्ये जास्वंद आहे तुळस आहे कोरफड आहे आणखी सदाफुले आहे यासारख्या अनेक जे आपल्या बागेमध्ये आपण रोपटे लावतो प्रत्येक रोपटं काम्ही आहे ना औषधी आहे त्याचा उपयोग करा ना रोगमुक्त होऊ शकता पण त्याचा उपयोग आम्ही नाही घेणार आम्ही फक्त दवाखान्यात जाणार ऑपरेशन करणार गोळ्या औषधे खात राहणार आणि तिसरा एक दवाखाना सर्वात मोठा ते म्हणजे विविध वनस्पतींनी सजलेले आणि नटलेले जंगल ज्यामध्ये पिंपळ आहे कडुलिंब आहे बाबूळ आहे बड आहे पळस आहे याचा वापर करा ना हर एक रोग दूर होऊ शकतो हर एक रोग मी स्वतः औषधी देत असतो लोकांना कारण मला माहित आहे मूळ कारण रोगाचं नष्ट केल्याशिवाय आपल्या आपण रोगमुक्त होऊ शकत नाही त्यामुळे मूळ मुल कारण दूर करणं महत्वाचं आहे आता या तीन जे मी दवाखाने सांगलेले या दवाखान्याच्या औषधीचा वापर तर करा रोग मुळासकट शहरातून जातात हो पण आपण करत नाहीये जुने लोक जुनी पिढी जी होती ना ते सर्व या याचा वापर करायचे जे आता मी सांगितले आहे तुम्ही करा ना रोगमुक्त होऊ शकता आपण त्याच्याकड लक्ष देत नाही ना चुकत आपला आहे आणखी आता याच्या पुढं याच्या पुढं नाटकर टीव्ही तुमच्यासाठी प्रत्येक जे मी दवाखाने तीन प्रकारचे सांगितलेले प्रत्येक औषधीचा मी तुम्हाला प्रत्येक औषधीचा वापर कसा करायचा किती प्रमाणात घ्यायची कोणत्या रोगावर घ्यायची यासाठी पुढील प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे तर चला तर मग भेटूया पुन्हा आपल्याच नाटकर टी व्ही या चॅनलवर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी